महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेता, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जायचे. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील काही शिवसैनिकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा किस्सा आहे पुण्यातील एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा. प्रवीण दत्तुरुंगळे, छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेचा मी विभाग प्रमुख आहे शिवसेना. एक जुनी आठवण सरांबद्दल सांगायची तर, माझे वडील ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी एक असं प्रण घेतला की जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही. आणि 2 वर्ष ते अनवाणी फिरले आणि 2 वर्षांनी शिवसेनेची सत्ता आली आणि त्यात मनोहर जोशी सर हे पहिले मुख्यमंत्री झाले. सरांना कळल्यानंतर सर स्वतः चप्पलं घेऊन आमच्या घरी आले आणि माझ्या वडिलांना बोलले, दत्तोबा आता मी मुख्यमंत्री झालोय, आता तरी चप्पल घाला. आणि तेव्हापासून त्यांनी ते वचन सोडलं आणि चप्पल घालायला सुरुवात केली. आणि एक मी लहान असल्यापासूनच वडिलांबरोबर नेहमी त्यांना भेटायला जायचो. दादरला त्यांचं ऑफिस होतं, आम्ही सकाळच्या ट्रेननी तिथं पोचायचो. पोचल्यानंतर त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर वडील नुसते एक चिठ्ठी लिहून द्यायचे, दत्तू डोंगरे पुणे. तर पुण्यातनं आपला एक कार्यकर्ता आला आहे त्याची जाण ठेवून ते सर्व लोकांना थांबून पहिले आम्हाला आत घ्यायचे, आपुलकीने विचारपूस करायचे, तुमचा प्रवास कसा झाला वगैरे, आणि मग गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि परत आम्ही ते बघून मला खूप समाधान वाटायचं की एक एवढा मोठा नेता एक सामान्य कार्यकर्त्याला एवढा आदरपूर्वक विचारपूस करतो, याच्यात आम्हाला मला लहान असल्यापासून खूप आनंद व्हायचा. आणि सकाळी आज कळलं की सरांचं दुःखद निधन झालं तर खरंच मला खूप वाईट वाटलं आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा माझे मला स्मरणात आले. एकंदरीतच अतिशय सुसंस्कृत, मनमियावू आणि पक्षाशी एकनिष्ठ असं व्यक्तिमत्व हे मनोहर जोशी यांचं होतं. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचे ते नेहमी विचारपूस करत. अलीकडच्या काळात शिवसेनेत घडलेल्या घडामोडीनंतर देखील ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होते. अखेर त्यांच्या निधनानं शिवसेनेनं एक कट्टर शिवसैनिक मात्र गमावला. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.